शिश्नाला ताटरपणा देणारी गोळी 25 वर्षापूर्वी आली आणि तिच्यासोबत खरंच सोसायटी इव्हॉल्व झाली का असं जर कोणी थेट पहिला प्रश्न विचारला तर त्या गोळीमुळं काही सोसायटी इव्हॉल्व झाली असं म्हणता येणार नाही. कारण शिश्नाला ताठरपणा येत नाही या गोष्टीचं दडपण युगानुयुग पुरुषांवरती आहे. जेव्हा उत्तेजना कामोत्तेजना होते, जेव्हा तुम्ही जेव्हा ती व्यक्ती संबंध करत असते, शरीर संबंध, त्यावेळेला त्या उत्तेजना होते पण शरीर साथ देत नाही, अशा वेळेला ही गोळी घेतलेली असली तर शिश्नाला शिश्नाचं उद्दीपन होणं ही शक्यता खूप जास्त असते. की आपण सुरुवातीला आपण बोललात तसं खजुराहो असलेल्या देशामध्ये लैंगिकतेबद्दल बोलणं हे समाजमान्य नव्हतं, कुटुंबामध्ये सुद्धा नव्हतं आणि त्यामुळं अनेकांच्या मनामध्ये शरीर संबंध म्हणजे काय, शिश्न म्हणजे काय, स्त्री आणि पुरुषांचे अवयव एवढंच नव्हे तर लैंगिक आकर्षण त्याला व्यक्त कसं करायचं याबाबतीसुद्धा कुठलीही माहिती लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळं मिळालीच नव्हती. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. खजुराहोची गोष्ट आपण खूप करतो, प्रसंगी जाऊनही तिथे बघत असतो, पण मधल्या काळामध्ये आता ते तुम्ही ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी दोन पातळीवरती करावा, मुघलाचं आक्रमण की ब्रिटिशांचं भारतावरती झालेलं आक्रमण, कुठली कारणं होती की ज्यामुळं आपण सेक्स या विषयावरती फारसं खुलून बोलायला नव्हतोच आपण बोलत. त्यानंतर 27 मार्च 1997 साली ज्याला आपण वायग्रा गोळी म्हणतो ती गोळी आली, ती फायझरचं मॉलिक्यूल होतं, मग भारतात पण ते आलं आणि आज म्हणजे काल 27 तारीख होती, आज आपण 28 मार्चला बोलतो आहे, तर त्या गोळीला 25 वर्ष पूर्ण झाली. सोलापूरमध्ये मी आहे. ह्या गोळीसाठी 3 डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात असं मला डॉक्टर भारत पाटणकर सर, तुमचं स्वागत आहे. बी माझा नमस्कार. ते सायकॅट्रिस्ट आहेत, युरियोलॉजिस्ट आणि प्रसंगी न्यूरोलॉजिस्ट, हे 3 डॉक्टर त्याचं प्रिस्क्रिप्शन करू शकतात त्या गोळीचं. पण मला आता सुरुवातीला पहिल्याच टप्प्यामध्ये आपण सायकॅट्रिकल अँगलनी या विषयाचं विश्लेषण करू. शिश्नाला ताटरपणा देणारी गोळी 25 वर्षापूर्वी आली आणि तिच्यासोबत खरंच सोसायटी इव्हॉल्व झाली का असं जर कोणी थेट पहिला प्रश्न विचारला तर त्या गोळीमुळं काही सोसायटी इव्हॉल्व झाली असं म्हणता येणार नाही. कारण शिश्नाला ताठरपणा येत नाही या गोष्टीचं दडपण युगानुयुग पुरुषांवरती आहे आणि त्यामुळं अनेक प्रकारचे उपचार युगानुयुग त्याच्यावरती चालूच आहेत. ह्या गोळींनी एवढंच झालं की त्याची जाहिरात अशी करण्यात आली की शिश्नाला ताठरपणा येण्याकरता अत्यंत उपयुक्त गोळी. पण तसं बघायला गेलं तर केवळ ती गोळी घेतल्यावरती शिश्न ताठ होतं असं अजिबात नाही आहे. तर जेव्हा उत्तेजना कामोत्तेजना होते, जेव्हा तुम्ही जेव्हा ती व्यक्ती संबंध करत असते, शरीर संबंध, त्यावेळेला त्या उत्तेजना होते पण शरीर साथ देत नाही, अशा वेळेला ही गोळी घेतलेली असली तर शिश्नाला शिश्नाचं उद्दीपन होणं ही शक्यता खूप जास्त असते. आणि म्हणून ह्या गोळीबद्दलची अपेक्षाही खूप वाढली आणि अर्थातच त्याचे त्या प्रमाणात योग्य रुग्णांमध्ये तसे त्याचे रिझल्ट्सही दिसत होते. ते तपशीलवार आपण बघूया. पण कोणाला म्हणजे मी मुद्दा म्हणून सोसायटी इव्हॉल्व झाली अशी सुरुवातच यासाठी केली की काही प्रेक्षक असा विचार करू शकतात की हे आम्हाला TRP मिळावा म्हणून हा अशा पद्धतीचा घेतलेला विषय आहे, कारण तो अजूनही संकुचित विषय आहे म्हणून. हे मात्र अगदी खरं आहे की आपण सुरुवातीला आपण बोललात तसं खजुराहो असलेल्या देशामध्ये लैंगिकतेबद्दल बोलणं हे समाजमान्य नव्हतं, कुटुंबामध्ये सुद्धा नव्हतं आणि त्यामुळं अनेकांच्या मनामध्ये शरीर संबंध म्हणजे काय, शिश्न म्हणजे काय, स्त्री आणि पुरुषांचे अवयव एवढंच नव्हे तर लैंगिक आकर्षण त्याला व्यक्त कसं करायचं याबाबतीसुद्धा कुठलीही माहिती लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळं मिळालीच नव्हती आणि अजूनही ती अडचण आहेच. आज देखील लैंगिक शिक्षणाकरता खूप चांगली पुस्तकं आहेत, काही काही डॉक्टर्स आणि काही समाजसेवकसुद्धा लैंगिक शिक्षणाकरता प्रयत्न करतात, पण तरीही ते अजून तितकं रुजलेलं नसल्यामुळे बरेचसे गैरसमज आहेत. हे आजही आहे, किंचित सुधारणा झाली गेल्या 25 वर्षामध्ये की आता अधिक स्त्रिया अधिक मोकळ्या झालेल्या आहेत, सुशिक्षित झालेले एज्युकेटेड झालेले आहेत, त्यांना स्वतःचे हक्क इव्हन लैंगिक हक्कांबाबतसुद्धा
स्त्रियांना म्हणा किंवा समलैंगी व्यक्तींना म्हणा, LGBT मूवमेंट वगैरे आपण आता ज्या प्रकारात दिसतं तेवढं पूर्वी दिसत नव्हतं, एवढं मात्र नक्की, एवढा बदल नक्की झालेला आहे. पण मग वायग्रा सोलापूरसारख्या ठिकाणी तुम्ही प्रिस्क्राईब करायला सुरुवात केली त्याला किती वर्ष झाली? वायग्रा ही अमेरिकेत पहिल्यांदा आली, त्यानंतर काही वर्षांनी भारतामध्ये आली आणि त्यानंतर आम्ही ती प्रिस्क्राईब करायला सुरुवात केली. अर्थातच वन कॅव्हिट की त्याला एक हे एक अट अशी असती ती आमच्या दृष्टीने की मी एक मानसिक रोगतज्ज्ञ आहे. वायग्रा प्रिस्क्राईब करताना कुठल्याही डॉक्टरला पहिल्यांदा त्या पेशंटचं थोडंसं काउन्सिलिंग हे करावंच लागतं, कारण आधी म्हटल्याप्रमाणे सेक्स एज्युकेशनचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ते पहिल्यांदा दूर करणं गरजेचं असतं. कित्येक पतीपत्नी आमच्याकडे येतात तेव्हा जाणवतो की त्यांना प्राथमिक माहितीसुद्धा नसते, त्यामुळे ती पहिल्यांदा देणं गरजेचं असतं. नवीन लग्न झालेल्या व्यक्तींना बऱ्याच वेळेला मनामध्ये दडपण असतं की आपल्याला होईल का नाही, पण अशा लोकांना वायग्रा देण्यापेक्षा देखील पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंग करणं, सेक्स एज्युकेशन देणं हे आम्ही अधिक संयुक्तिक मानतो. आणि त्यातनं जर फायदा नाही झाला तर मग आपल्याला वायग्राचा विचार करता येतो. पण वायग्रा ही गोळी अन्य कुठल्याही गोळ्यांप्रमाणे ज्याला देखील काही साईड इफेक्ट आहेतच, आणि कुठला रुग्ण वायग्राकरता योग्य आहे हेही तपासणी करावीच लागते. रक्तदाब असेल, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, नसांच्या आजारांमुळे काही प्रॉब्लेम आलेला असेल तर त्या त्या तज्ज्ञाचा सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. वायग्रा कुठल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे हा पहिला प्रश्न. दुसरा त्याला जोडूनच उपप्रश्न की वायग्रा नेमकं करते काय? वायग्रा हा केवळ सायकोलॉजिकल ब्लॉक असलेल्या लोकांकरता फार फायदेशीर नाही आहे, कारण तो सायकोलॉजिकल ब्लॉक म्हणजे मानातल्या दडपणामुळे जेव्हा मला काही अडचणी येत आहेत तर तेव्हा तो ब्लॉक दूर करण्याकरता वायग्राचा फारसा उपयोग होत नाही. हां, काही प्रसंगी कसं होतं की उत्तेजना झाल्यानंतर तुम्ही गोळी घेतलेली आहे, एक तर ह्या भावनेने की मी गोळी घेतली आहे, याला प्लासेबो इफेक्ट म्हणतो आम्ही, आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष वायग्रासुद्धा उत्तेजना झाल्यानंतर, कामोत्तेजना झाल्यानंतर शिसनाला ताटरपणा येण्यामध्ये जी अडचण आहे तर ती दूर करण्याकरता त्यातल्या ज्या नसा ज्या आहेत, रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या वाढवण्याकरता, त्याचा फुगवटा वाढवण्याकरता, ब्लड फ्लो वाढवण्याकरता ती नक्कीच उपयोगी पडते. आणि त्यामुळं अशा काही रुग्णांमध्ये वायग्रा घेतल्यानंतर संबंध व्यवस्थित झाल्यावरती त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि पुढच्या वेळेला त्यांना वायग्राची गरजसुद्धा पडणार नाही. पण याच्यापेक्षा देखील पहिल्यांदा काउन्सिलिंग करूनसुद्धा कित्येक पेशंट्सं किंवा काही वर्तणूक उपचार देऊनसुद्धा कित्येक रुग्णांना ज्यांना सायकोलॉजिकल ब्लॉक आहे त्यांना याचा खूप फायदा होतो. वय वाढल्यानंतर मात्र जेव्हा नसांचा म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ताटरपणा आलेला असतो, न्यूरॉलॉजीचे काही अडचणी असतात, क्रॉनिक डायबिटीस अशा रुग्णांमध्ये मात्र काही शारीरिक अडचणींमुळेच मुळामध्ये संबंधामध्ये अडचणी येत असतात, ताटरपणा येत नसतो. अशा रुग्णांमध्ये ही वायग्रा फिजिकली ते फिट असले बाकी दृष्टीने तर मग ते नक्कीच उपयोगी पडू शकते. पण अशा रुग्णांचे असे रुग्ण मानसिक रोगतज्ञांकडे फारसे येत नाहीत, ते प्रामुख्याने जातात हे मूत्ररोगतज्ञ किंवा नसांचे तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्टकडे. सर, आपण इथे म्हणजे प्रेक्षकांना हा एक कॅव्हिएट मी देतो की ही काही वायग्राची म्हणजे फायझरच्या त्या कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात नाही आहे, पण ह्या गोळीच्या निमित्ताने ॲटलीस्ट कुठल्या तरी मेडिसिनवरती चर्चा सुरू झाली होती, मग त्यातला काही विनोदी अंगाने झाली, साईड इफेक्टच्या अनुषंगाने झाली, हे जे माझी मान्यता आहे किंवा हा जो माझा समज आहे तो बरोबर आहे का? बरोबर आहे. ह्याबद्दल अनेक नंतर जोक्स आले, अनेक मीम्स आल्या, कारण एक गोळीचा एवढा एकमात्र फायदा आपल्याला नक्की म्हणता येईल की ह्या गोळीमुळं सेक्स हा विषय, लैंगिकता हा विषय निदान समाजाच्या चर्चेमध्ये उघडपणे आला, जो आधी अजिबातच होत नव्हता, हा एवढा मात्र नक्की फरक झालेला आहे. एखादी आयडियल केस जी तुम्ही हाताळली आणि ज्या केसमध्ये वायग्राचे इफेक्ट त्याला काम करून गेले, मग ते कुठल्या अँगलने असतील अशी एखादी तुम्हाला आठवतं? एज ग्रुपनी आहे. हो, रिसेंटली अगदी नजीकच्या काळातच एक असंच युगुल माझ्याकडं जे आलं होतं की त्या पतीला हा प्रॉब्लेम होता आणि हा खूप जणांना ही अडचण असते की बऱ्याच वेळेला शीघ्रपतन आणि शीघ्र शिसनाचं उद्दीपन न होणं या दोन्ही गोष्टी देखील कित्येक वेळेला एकत्रही असतात. आणि आधी हा बिहेवियर उपचार म्हणजे वर्तणूक उपचार करून देखील ज्यांना फायदा झाला नव्हता पण त्यांना आता वायग्राचीच अजून एक आवृत्ती आलेली आहे, टाडाल वायग्रामध्ये सिल्डेनाफिल हे औषध आहे,
टडालाफिल नावाचं औषध आहे की जे तुम्हाला 24 तासात कधीही घेता येतं. सिल्डेनाफिलसारखं फक्त संबंधाच्या पूर्वी ठराविक 2 तास आधी असं नसतं. तर त्या रुग्णाला नक्कीच फायदा झाला की त्यांच्या संबंधाचं वारंवारिता पण वाढली, वेळही वाढला आणि दोघांचंही समाधानही वाढलं, एवढं नक्की झालं. या निमित्ताने आपण ही संधीच साधतो आहोत तो 2-3 ज्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायला हवं. इरेक्शन, त्याच्यानंतर जी स्वतःची शारीरिक तयारी असते स्त्री आणि पुरुष म्हणून ती, आणि खास करून ड्युरेशन, आणि मग त्याच्या आधीचा फोरप्ले हा जो पार्ट आहे. ह्या कशाहीबद्दल मला वाटतं की तुमची आणि माझी जी काही पुस्तकी ज्ञान आहे, तुम्ही तर प्रॅक्टिकल त्या तुम्ही रुग्णाला ॲडवाईस करता म्हणून, त्याच्या पलीकडे फार लोकांना माहिती नाही आहे. तर ह्या निमित्ताने तुम्ही जे रुग्णाला वर्तणुकीतले जे चेंजेसबद्दल सांगता ते काय असतं? याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने हे सांगतो की शरीर संबंध म्हणजे केवळ तुमचा लिंग आणि लिंगाचं मिलन एवढंच नाही आहे. आपण उल्लेख केलात की आधीचा फोरप्ले, त्या फोरप्ले हा जसा शारीरिक आहे तसा तो मानसिकसुद्धा आहे. तुमचे एकमेकांचे संबंध कसे आहेत पतीपत्नीचे, आपण हे पतीपत्नी संबंधाबद्दल प्रामुख्याने बोलतो आहोत, तर ते तुमचे एकमेकांमध्ये ताणतणाव असले तर त्याचाही परिणाम तुमच्या लैंगिक आयुष्यावर होतो, तुमच्या कामाचाही परिणाम. प्रचंड वेळ तुम्ही कामामध्ये बिझी आहात, सातत्याने बसलेले आहात, व्यायामाचा अभाव आहे, किंवा तुमची जी जीवनशैली आहे तीचमुळे अनारोग्यकारक असेल. व्यायामाचा अभाव, खाण्यावरती काही कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, झोप वेळेवर नाही किंवा पुरेशी नाही, कामाचा ताण, व्यक्तीमधला परस्पर संबंध ताण, या सगळ्याचे परिणाम तुम्हाला लैंगिक कार्य हे आपल्या अन्य शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक फंक्शनिंग कार्यापासून अलग करता येत नाही. त्याचेही परिणाम तुमच्या या लैंगिक आयुष्यावरती होणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला योग्य जीवनशैली असणं आणि लैंगिक बाबतीमध्ये म्हणाल तर मुळामध्ये एकमेकांमध्ये परस्पर विश्वास आणि प्रेम असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा हा एक आपण नक्की म्हणू की शिसनाला ताठरपणा न येणं हा केवळ एकट्या पुरुषाचाच दोष असतो असं नाही आहे, तर त्यात हा कारण संबंध हे दोघांमध्ये होत असतात. कित्येक वेळेला असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला त्या पुरुषाला हस्तमैथून करताना ताठरपणाला अडचण येत नाही, पण इतर वेळेला मात्र पत्नीबरोबर संबंध करताना मात्र अडचण येते. आता याचाच अर्थ काय की तुमचं सायकॉलॉजिकल मेकअप, तुमची मानसिक घडण, तुमची मानसिक स्थिती त्यावेळेला कशी आहे त्याचा नक्कीच तुमच्या शिसनाच्या ताठरतेवरती आणि तुमच्या एकंदरीत लैंगिक परफॉर्मन्सवरती दुष्परिणाम होऊ शकतो. आपला जो देश आहे तो हॅपी इंडेक्समध्ये खूप मागे आहे. आयडियलिस्टिक सिच्युएशनबद्दल आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा हे असं असायला हवं ही आपल्याला मान्य असलेली गोष्ट आहे, पण ते तसं नसेल. ताणतणावातच आपण जगत असू आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या सेक्सुअल लाईफवरती येत असेल तर पुढे, म्हणजे आत्ता ही 25 झाल्यानंतर पुढच्या 25 इट्स बेटर टू अंडरस्टँड व्हॉट इज वायग्रा, की त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्याबद्दलची अधिक चांगली माहिती घेऊन तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं विथ द हेल्प ऑफ वायग्रा असं सेक्सुअल लाईफ करणं शक्य आहे का आयडियलिस्टिक नसलं तरी? व्हेरी मच. म्हणजे एक म्हणजे जीवनशैली योग्य ठेवणं, ताणतणावांचं नियोजन करणं. बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या बाह्य परिस्थितीचं अवलोकन मी कसं करतो आणि त्याला मी कसं तोंड द्यायचं हे तरी मला नक्की शिकता येतं. त्यामुळं ताणतणावांचं योग्यरित्या नियोजन करणं, आपल्या पार्टनरबरोबर केवळ शारीरिक नव्हे तर तुमचे भावनिक बंध देखील तितकेच सुदृढ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एवढं करून जेव्हा वयोपरत्वे किंवा काही या डायबिटीससारख्या आजारांमुळे किंवा अन्य काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर अशा वेळेला योग्य लैंगिक शिक्षणाची आपल्याला पार्श्वभूमी असली पाहिजे आणि मग आपल्याला सिल्डेनाफिल किंवा वायाग्रा किंवा तत्सम अन्य औषधं किंवा पुढेही येणारी औषधं यांचा योग्य उपयोग करून आपलं कामजीवन नक्कीच आनंदी करता येईल. मग त्या केसमध्ये तुम्ही वायाग्रा लोकांना प्रिस्क्राईब करता ती कशी करता, म्हणजे एज ग्रुपनुसार डिफाईन करता आणि ती वर्कआउट होते कशी? एज ग्रुप असं नाही, कुठल्याही वयामध्ये म्हणजे मनुष्य वय हो तर जोपर्यंत त्याला अन्य वायाग्राला कॉन्ट्राइंडिकेशन असलेले काही उदाहरणार्थ हृदयविकार वगैरे नसले तर आपल्याला काहीच अडचणी येत नाही त्याला. आणि त्याच्याकरताच मी तुम्ही आपण सुरुवातीला जे म्हटलं ना की या पेशंट्सचं बाकी वर्कअप करणं शारीरिकदृष्ट्या
जसं मानसिकदृष्ट्या आपण करतो तसं शारीरिकदृष्ट्या देखील ते करणं तितकंच गरजेचं असतं. आणि म्हणून इथं मूत्ररोग तज्ज्ञ किंवा न्युरॉलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्ट यांचं सहाय्य घेणं महत्त्वाचं ठरतं. पण तुम्ही कसं प्रिस्क्राइब करता? म्हणजे दिवसातून एकदा घ्यायची असते आणि ती वर्क होते कशी? नाही तसं नाही आहे. हे जे आहे ना, ही केवळ संबंधापुरतीच ही काम करते. एखाद्या व्यक्तीने वायाग्रा घेतली म्हणजे त्याचं शिसणं ताठ होतं असं नाही आहे. ओके, एखाद्या व्यक्तीने सकाळी 7 वाजता वायाग्रा घेतली, जस्ट लाईक पीपल यूज टू हॅव देअर बीपी मेडिसिन आफ्टर हॅव्हिंग देअर ब्रश. या आता वायाग्रा हे जे ब्रँड आहे त्याच्यामध्ये सिल्डेनाफिल हे औषध आहे. त्याचा परिणाम 1-2 तासापर्यंत राहतो. म्हणजे जर 2 तासामध्ये 2 किंवा मॅक्झिमम 3 तास त्याच्यामध्ये जर संबंध आपण करू लागलो तर त्यावेळेला ते काम करेल, त्याच्यानंतर मात्र त्याचं काम होणार नाही. Okay. या उलट त्याच्या पुढची एक आवृत्ती जी आलेली आहे त्याच्यामध्ये टाडालाफिल हे औषध आहे. तर ह्या टाडालाफिल औषधाची कार्यक्षमता म्हणजे त्याचं जे कार्य आहे ते जवळजवळ 24 तासापर्यंत चालू शकतं. त्यामुळे आत्ता तुम्ही म्हणाला तसं सकाळी मी औषध घेतलं असलं तर संध्याकाळी देखील माझ्या त्या कामजीवनामध्ये त्याचा सहभाग म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा काही रोज घ्यायचा आहे किंवा दिवसातनं 2-3 घ्यायचं असं नाही आहे. जेव्हा प्रत्येकाची ही क्षमता वारंवारिता जी आहे संबंध करण्याची वेगवेगळी असू शकते. तरुण वयामध्ये ही वारंवारिता फ्रिक्वेन्सी जास्त असते, दिवसातनं 1-2 वगैरे सुद्धा. जसजसं वय वाढत जातं तशी ही वारंवारिता कमी होत जाते. तुमच्या शरीराची ठेवणच तशी आहे. आणि त्यामुळं ह्या गोळ्या कधी घ्यायच्या असतात? संबंध करण्याच्या पूर्वी. किती तास आधी? वायाग्रा किंवा सिल्डेनाफिल ही गोळी 2 तास आधी. उपप्रश्न त्याला की एकदा ती गोळी घेतल्यानंतर, एकदा इरेक्शन झाल्यानंतर पुन्हा त्याच गोळीचा इफेक्ट सेकंड म्हणजे ज्याची कुणाची वारंवारिता जास्त असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीला वायाग्राची गळू गरजच पडणार नाही पहिली गोष्ट. आणि ज्यांना अडचण येते त्यांना जेव्हा त्या समाधान होतं त्यानंतर कसं आहे हे का होत असतं असं की आपण म्हणलं की पहिल्यांदा फोर प्ले म्हणजे सुरुवातीची एकमेकांची खेळण्याची अवस्था, नंतरचा भाग असतो म्हणजे प्रत्यक्ष लैंगिक संबंध, आणि तिसरा भाग आहे रेस्टिट्यूशन म्हणजे शरीर परत पूर्वपदाला येणं. तरुण वयामध्ये हां परत तयारी होण्याकरता एक अवधी द्यावा लागतो ना. माझं पोट भरल्यानंतर पुन्हा भूक लागायला मला थोडंसं अवधी तर द्यायला पाहिजे. तुम्ही मला ड्युरेशन बद्दल सांगितलं, वायाग्रा बद्दल बोलतो तर ड्युरेशन बद्दल. बाय द वे ड्युरेशन म्हणजे तुमच्या पार्टनर बरोबर, सॉरी डॉक्टर तुम्हाला सॉरी फोर प्ले म्हणजे तुमच्या पार्टनरला तयार करण्याची, म्हणजे मला तुम्ही करेक्ट करा नंतर, तुमच्या पार्टनरला म्हणजे कोणी असेल तयार करण्याची जी पातळी असते ती प्रत्यक्ष इंटरकोर्स म्हणजे तुमचं जे काही लैंगिक संबंध येतात ते. पण आत्ता डॉक्टरांनी जो सांगितलं त्याच्यावरती माझाही फार फोकस नव्हतं, तो म्हणजे काम डाऊन करणं. पण त्यातला जो मुद्दा आहे सेकंड जो होता की ड्युरेशनबद्दल आणि वायाग्राशी खूप लोकांनी त्याला जोडलेला आहे, तो आयडियलिस्टिक ड्युरेशनबद्दल पण लोक बोलत राहतात. देर इज नथिंग लाईक अन आयडियलिस्टिक ड्युरेशन. बऱ्याच वेळेला काय असतं की बरेच पुरुष बढाईखोर असतात आणि त्यामुळं बाकीच्या पुरुषांनाही तणाव येत असतो, मी इतक्या वेळेला केलं, मी इतका वेळ केलं वगैरे. तसं बघायला गेलं ना तर शरीर संबंधात दोघांनी मिळून करायचं आहे. आणि जो उच्च क्षण आहे ऑर्गॅझम पुरुषाच्या बाबतीमध्ये तो येतो जेव्हा वीर्यपतन होतं. आणि स्त्रीच्या बाबतीत वीर्यपतन होत नसलं तरी त्यावेळेला जे ते आकुंचन प्रसरण अंतर्भागाला होतं त्यातनं स्त्रीला एक ऑर्गॅझम म्हणजे उच्च क्षण येतो. म्हणजे दोघांनाही समाधानकारक संबंध तेव्हा होतो जेव्हा दोघांचाही उच्च क्षण एकाच वेळेला येतो, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो की समागम योग्य झाला. आणि त्याला वेळ असा नाही आहे, आपला जर तुमचा जर फोर प्ले दोघांचा म्हणजे दोघांनी एकमेकांना उत्तेजना चांगली दिली असेल तर ते किती मिनटात व्हायला पाहिजे असं काहीही नाही आहे. त्या दोघांचं समाधान होणं अडचण कधी काय होते की पुरुषाला ते वीर्यपतन होताना समाधान होणारच आहे आणि त्यामुळे त्याचं पटकन झालं तर स्त्री अजून पायऱ्या चढतेच आहे, अजून ते उच्च पातळीवरती गेलेलं नाही आहे. आणि त्याच्यात पुढच्या जर वीर्यपतन झाल्यानंतर शिसणं मऊ पडणारच, कारण मुळामध्ये शिसणं ताठ होण्याचं कारणच वीर्य आत जावं याच्याकरता. एकदा गेल्यानंतर ते वीर्य नैसर्गिकरित्या ते मऊ पडणार आहे आणि मग संबंध तिथे थांबतो आणि मग त्या स्त्रीचं कदाचित समाधान होणार नाही. आणि मग अशा वेळेला आपण म्हणू की हे शीघ्रपतन झालं किंवा हे ड्युरेशन आपलं कमी पडतं आहे. दुसरा प्रकार पण आहे की स्त्रीची
तयारीच पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे तिला तयार व्हायलासुद्धा वेळ लागणार आहे. आणि पुरुषांनी घाईघाईने केलेलं आहे आणि त्याचंच आपल्याला झालं संपून गेलं, तर त्याचा अर्थ असा होत नाही की स्त्री थंड आहे वगैरे, तसं काहीच अर्थ होत नाही. म्हणजेच दोघांनीही एकमेकांची तयारी योग्य करून एकाच वेळेला उच्च बिंदू गाठणं हे समागमामध्ये म्हणजे मोबाईल आले तेव्हा 12 रुपयाला कॉल होता एक आउटगोईंगचा, वायग्रा आली तेव्हाची स्थिती आणि आत्ताची त्याच्या किमतीत किती फरक आहे? किमती मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण सगळ्याच औषधांच्या बाबतीत हे आहे की सुरुवातीला ज्या किमती असतात त्या नंतर हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याचं एक कारण त्याचा पेटंटचा तो एक भाग असतो की त्या कंपनीने कदाचित त्या कंपनीने ज्या संशोधनावरती जो खर्च केलेला आहे तो मिळवण्याकरता हा पेटंट कायदा आहे आणि त्याच्याकरता त्यांना त्याच्यामधनं उत्पन्न मिळत असतं. पण हे तुम्ही वायाग्रास कशाला घेताय, कुठलंही औषध घ्या, कुठलीही अँटीबायोटिक घ्या, आमच्या माणसं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचे किमती कमी होतात. एक प्रश्न आहे वायाग्राच्या निमित्ताने की नसबंदी पण स्त्रियांनी करायची असते, कुटुंबाचं नियोजन जे करायचं ते स्त्रियांनी करायचे, पुरुषांनी केलेलं नाही आहे. मी पुरुष करत नाही जनरली त्यांचं जे नसबंदीचं ऑपरेशन आहे, राईट? तसं वायग्रासारखे जे काही आलेले असतील ते सगळे पुरुषांसाठी आलेले आहेत, महिलांचा विचार? पुरुष तुम्ही म्हणाल ते योग्य की पुरुषांची नसबंदी असते आणि करायला हवी, पण बरेचसे पुरुष गैरसमजापोटी जात नाहीत की नसबंदी केल्यामुळं माझ्या लैंगिकतेवरती काही परिणाम, तसं तर नसबंदी केल्यामुळं काहीही लैंगिकतेवर परिणाम होत नसतो. लैंगिक ज्याला ताकद म्हटलं जातं, लैंगिक ताकद वगैरे काही नाही आहे, तुमच्या लैंगिक क्षमतेवरती काही परिणाम होत नसतो. वायाग्राच्या बाबतीमध्ये आता स्त्रियांना देखील ज्यांना अनोरगास्मिया म्हणतात, म्हणजे ज्यांना हा उच्चबिंदू येतच नाही, किती संबंध केला तरी उच्चबिंदू येत नाही, त्यांना काही अगेन काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा काही न्यूरोलॉजिकलही असू शकतील, पण त्यांच्याकरता अजून तरी अशी कुठली गोळी आल्याचं माझ्या माहितीमध्ये आलेलं नाही आहे. जे पुरुष किंवा जे तरुण मुलं ज्यांचं हॉनीमून हे लग्न झालं आणि ते जाणार आहेत, अशी काही मुलं येऊन तुमच्याला वायग्रा मागतात का? ज्यांना आत्मविश्वास कमी आहे ती मंडळी येस की येऊन म्हणतात की ती गोळी घेऊन गेलं तर बरं होणार नाही का. पण त्यावेळेलासुद्धा प्रश्न हाच येतो की ॲक्च्युली त्यांना ती गोळीची गरज नसते, कारण आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं, अरे ही प्रक्रिया लैंगिक क्रिया ही सर्व प्राण्यांमध्ये माणसांमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या होत असते, मलमूत्र विसर्जन किंवा श्वास घेणे इतकी नैसर्गिक आहे, तुम्ही दडपण घेतलं तर मात्र जमणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बाथरूममध्ये प्रत्येकजण मोठमोठ्याने गातो, पण स्टेजवर गा म्हणल्यावरती मग आवाज फुटत नाही, कारण दडपणामुळं होत असतं. तुम्ही फक्त दडपण दूर करा, तुमची लैंगिक क्रिया आपोआप यंग तर मुलांना काहीच अडचण यायचं कारण नाही आहे. आणि बऱ्याचदा एवढं काउन्सिलिंग करूनसुद्धा आणि थोडंसं सेक्स एज्युकेशन की ताठरपणा कसा येतो, तुम्ही संबंध कसे केले पाहिजेत, एकमेकांना उत्तेजना कशी द्यायची असते हे कळल्यानंतर माझ्याकडे आलेले असे जे आलेले तरुण तरुणी, नवरा बायको कित्येकाला एकटा नवरा येतो, काही वेळेला दोघंही येतात, पण हे काउन्सिलिंग केल्यानंतर परत कुणीही आलेलं नाही आहे की बाबा आता मला तरीसुद्धा मला वायाग्रा लागणार आहे असं म्हणणारं कुणी नाही आलेलं. अच्छा डॉक्टर साहेब थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप कमी वेळेमध्ये डॉक्टर साहेबांनी काही प्रश्न राहिलेले आहेत माझे, कारण एकतर फारशी तयारी नव्हती, पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे, कर्वेंच्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्वेच का अख्ख्या देशामध्ये आपण ज्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे, म्हणजे 9वी आणि 8वीला जो काही धडा आहे रिप्रोडक्शनचा, ते ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवलं जातं आणि ज्या पद्धतीनं मुलंही अवॉइड करतात, शिक्षकसुद्धा अवॉइड करतात, आणि ती पात्री काही आजही आपलेली थांबलेली नाही आहे. मला आठवतं की डॉक्टर शशिकांत अहंकर यांचं जे हॅलो मेडिकल फाउंडेशन आहे, त्यांनी सीमावर्ती भागामध्ये एक प्रयोग केले होते, त्या प्रयोगामध्ये स्त्रियांची कामं पुरुषांनी करावीत आणि पुरुषांची कामं स्त्रियांनी समजून घ्यावीत, तेव्हा असं लक्षात आलं की ज्या गोष्टीचे संशय तुम्ही घेत होतात प्रत्यक्षात ते तसं काही नव्हतंच. मी जरा थोडं वेगळ्या अँगलने गेलो असं तुम्हाला वाटेल, पण वायग्रच्या निमित्ताने ती तशाच पातळीवरची जर चर्चा आपण घडवू शकलो की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लैंगिक शिक्षणाबद्दल अधिक खुलेपणानं बोलण्याची गरज आहे का, तर ती केली पाहिजे, तुम्हीही करा. थांबूया आपण इथे. माझा सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा सोलापूर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.